देखला सर मी शेती केली असती दे फोटो घेतो चेयर उनकी है मग आता आम्ही काय म्हटलं हा आमचा भाग आहे इकडे तुम्ही चला तुमचं सुरू राहू दे आता रोज चालू आहे अजून एवढं आहे तेवढंच राहायचं अजून आत आहे ते अजून आत पण ठेवलेले ते पण तेवढाच माल अजून आत आहे तयार करून सगळ्या लोकांना घर तुकत येणार आहे जेणेकरून इथून ती लोक गेली ते 8 दिवस एक 200 ते 300 वाटलेले आहेत थोडं शिल्लक राहिलेलं आहे पण इथं गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आहे आणि गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये एकाच ठिकाणी एकाच छताखाली सर्वसाधारण रोज 3,500-4,000 पूरग्रस्तांसाठी स्वयंपाक बनवला जातो. तर माझ्याबरोबर हे विजापूरहून आलेले जे स्वयंपाक बनवणारे आचार्य आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की ते इथं किती जण आहेत आणि कशाप्रकारे त्यांचं काम सुरू आहे. हमें इधर 9 जने की टीम है हमारी खाना बनाने की हमारे फयाज भाई की तरफ से आए. जब तक हमारा काम खत्म नहीं होता सब लोग बाहर नहीं आते पानी में से हम नहीं जाएंगे इधर से. हमारी कल ईद है लेकिन ईद छोड़ के आए हैं हम इधर सब लोग. ईद होने तक हम नहीं जाएंगे पूरा हमारा काम खत्म होने तक सब लोग अपने अपने घर में जाने तक हम नहीं जाएंगे सब सबको निकाल के जाएंगे. पाहू शकता हा जो विचार आहे माणुसकी राखण्याचा जो विचार आहे तुम्ही पाहू शकता. जात धर्माच्या पलीकडे जाऊन उद्या त्यांचा सण आहे असे असताना देखील या सांगलीमध्ये जे पूरग्रस्त आहेत ते जोपर्यंत बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा हे प्रण करून हे इथं काम करत आहेत. अशा काम करणाऱ्यांना आणि मदत करणाऱ्यांना सल्यूट. तर नाम फाउंडेशनचं काम आपल्या सर्वांना सुपरिचित आहे आणि सांगलीमध्ये सुद्धा एक हात मदतीचा नाम फाउंडेशन. तर नाम फाउंडेशनचं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी इथे आता कामकाज सुरू झालेलं आहे. अगदी युद्धपातळीवरती नाम फाउंडेशन, ऊर्जा फाउंडेशन, रॉबिनहूड हे सगळे एकत्र येऊन इथं काम करतायत. तर हे आपण बघू शकता हे रॉबिनहूडचे कार्यकर्ते आपल्याला आता इथे दिसत आहेत जे मदत सगळीकडे पोहोचवत आहेत. रॉबिनहूडचे कार्यकर्ते आहेत, नाम फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर आहेत, कार्यकर्ते आहेत, ऊर्जा फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि सर्वच तरुण मंडळी आता इथे जमलेले आहेत. तर मी माहिती घेतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. नाम फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर माझ्यासोबत आहेत. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव सुधीर शेटे आहे. मी सांगलीसाठी नाम फाउंडेशनतर्फे कोऑर्डिनेटर आहे. नाम फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्रात पाणी वाचवणे, पाणी जिरवण्यासाठी वॉटर कन्झर्वेशनचे मोठ्या प्रमाणात काम करते. आज पहिल्यांदा आपल्या सांगली जिल्ह्यात एवढे बेकार परिस्थिती पाण्यामुळे झालेली आहे, त्यामुळे नाम फाउंडेशन पूर्ण ताकदीने सांगलीच्या मदतीला धावून आलेली आहे. आज पुन्हा मुंबई औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी नाम फाउंडेशननं लोकांना निवेदन केलेलं आहे की त्यांच्या काही पद्धतीने त्यांनी मदत करा. तिथं त्यांनी कलेक्शन सेंटर केलेलं आहे पुण्याला आणि पुण्याहून सगळं मटेरियल आज सांगलीच्या ज्या मदतीला आज लागतील जे गरजू आज लोकांसाठी जे मूलभूत सुविधाची वस्तू आहे ती सगळे नाम फाउंडेशनची गाड्या यायला लागल्यात. आज तिसरी गाडी नाम फाउंडेशनची सांगलीला दाखल झालेली आहे. आज इथं सांगलीमध्ये आम्ही नाम फाउंडेशन, ऊर्जा फाउंडेशन हे मिळून संयुक्तपणाने हे आलेलं मटेरियल
योग्य रीतीने सगळीकडे गरजू लोकांना पोहोचवायची आज व्यवस्था करत आहे. आता नामसाठी ज्या ज्या वस्तू आलेल्या आहेत तर त्या शेतकऱ्यांच्याकडून आलेल्या आहेत, शहरातल्या लोकांच्याकडून आलेल्या आहेत, जास्त मदतीचा ओघ कोणता आहे? मागच्या वर्षी इथं ऊर्जा फाउंडेशननं नाम फाउंडेशनला एक कार्यक्रम घेऊन त्यात 5 लाख रुपये आम्ही इथं मदत म्हणून नाम फाउंडेशन दिले. ही नाम फाउंडेशननं पैसे प्रदेश ग्रामीण लोकांसाठी हे पैसे पोहोचवलेले आहेत. आज त्याची परतफेड म्हणून खटपळ या गावातून लोकांनी स्वतःच्या शेतीमधनं पूर्ण धान्य शेती सगळे शेती भाजीपाला सगळे काढून आपल्यासाठी कालच त्यांनी पोच केलेले आहेत. त्याची परतफेड त्यांनी खरंच डोळ्यात असू येतील असे बघण्यासारखे काम होते त्यांची. नक्कीच. ऊर्जा फाउंडेशनचे सुद्धा कार्यकर्ते आणि इथले संचालक माझ्यासोबत आहेत. ऊर्जा फाउंडेशन सुद्धा नामच्या बरोबरीनं या कामामध्ये सक्रिय आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी अनिल पाटील, ऊर्जा फाउंडेशनचा एक साधा कार्यकर्ता आहे. आज आपण पूरग्रस्तांसाठी मदत जी करणार आहोत त्या मदती संदर्भात मी थोडी गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वर्षी दुष्काळ सदृश सांगली जिल्ह्यामध्ये दक्षिण भागेत आणि पूर्व भागेत जो दुष्काळ होता त्या दुष्काळाचं निवारण करण्यासाठी एक फुलाची पाकळीची मदत म्हणून ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं नाम फाउंडेशनला मदतीसाठी हात मागितला. त्यावेळी मकरंद देशपांडे साहेबांनी मकरंद अनासपुरे साहेबांनी येऊन इथं आपल्याला एक शो अरेंज करून दिला. ज्या शोच्या पासून उत्पन्न जे निर्माण झालं ते आपण दुष्काळासाठी हे केले फंडिंग केलेलं होतं आणि त्या दुष्काळाची परतफेड म्हणून त्या शेतकरी लोकांनी जी मदत ऊर्जा फाउंडेशनला केली आहे की ज्याच्यासाठी पूरग्रस्तांसाठी आम्ही ती परत उपयोगास आणू. ज्या माणुसकीची एक ओलावा म्हणून बघितलं जातं की ज्याकडे पूरग्रस्तांसाठी दुष्काळग्रस्तांनी केलेली मदत आणि पूरग्रस्ताच्या जागेवरती दुष्काळग्रस्तांसाठी केलेली मदत ही जी कोऑर्डिनेशन आहे हे आपल्या फाउंडेशनमार्फत काम चालू असते. नक्कीच. त्याचबरोबर रॉबिन हुडचे कार्यकर्तेसुद्धा आपल्यासोबत आहेत. रॉबिन हुडचं कामसुद्धा आपल्याला परिचित आहे. सर्वांना जेवण पुरवणे, बेघर किंवा त्यांचं सतत हे कार्य चालूच असतं, तर रॉबिन हुडचे सुद्धा कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. आपलं नाव? नमस्कार, माझं नाव आशिष उंबे. आम्ही अक्कलकोट रॉबिनहूड करून आलेलो आहे. आम्ही अक्कलकोट शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जे शिल्लक अन्न असतं ते अन्न वाया न जाऊ देता ते अन्न गोरगरीब लोकांना मी वाटप करत असतो. तर आम्ही सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त लोकांसाठी 2 दिवसांमध्ये आम्ही अक्कलकोटमध्ये एक उपक्रम एक हात मदतीचा उपक्रम हाती घेऊन पूर्ण अक्कलकोट शहरामध्ये या पुराची माहिती देऊन ते सर्वांना सुपरिचित आहे. आता इथं सांगलीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करताय ते सांगा. आम्ही अक्कलकोटहून येताना या ठिकाणी 7000 कडक भाकरी, 20 किलो शेंगाची चटणी, 100 बॉक्स पाणी बॉटल आणि 100 बॉक्स बिस्किट आम्ही अक्कलकोटहून घेऊन आलेलो आहे. आणि इथं नाम फाउंडेशनला आम्ही इथं हे केलेलं आहे, कलेक्शन सेंटरमध्ये आम्ही दिलेलं आहे. आणि नाम फाउंडेशन, आम्ही रॉबिन आर्मी, आम्ही सर्व मिळून आता इथं पूरग्रस्तांमध्ये आम्ही मदत करतो. नक्कीच. तर नाम फाउंडेशनचं काम हे सर्वांना माहिती आहे, वॉटर कन्झर्वेशनसाठी त्यांचं काम अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. तर ज्यावेळी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात शहरातून गेला होता आणि दुष्काळग्रस्तांनी त्यावेळी जी मदत त्यांना जी मिळाली होती त्याची परतफेड म्हणून त्यांनी ही मदत इथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, ऊर्जा फाउंडेशन आणि रॉबिनहूड यांच्या माध्यमातून इथे शहरात पुरात अडकलेल्या लोकांना दिलेली आहे. आणि खास करून ह्यामध्ये मदत ज्या शेतकऱ्यांची आलेली आहे ते शेतकरी असे आहेत ज्यांना नामनं मदत केलेली होती, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या त्यांच्या फॅमिलीकडून भरभरून अशी ही मदत आलेली आहे. म्हणूनच म्हणतं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. आणि हेच त्यांनी शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि हे नामचं काम आता इथं सुरू झालं आहे. तर राम मंदिर रोड सिव्हिल कॉर्नर ओल्ड चिटणीस कॉर्नर जो आहे तिथं मी आता आहे, अपोजिट इंद्रनील प्लाझाच्या इथे. तर नाम फाउंडेशनचं हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचं केंद्र इथं ओपन करण्यात आलेलं आहे. तर सांगली हॉटेल असोसिएशन आणि तुळुनाड संघ यांच्याकडूनही यामध्ये मदत आलेली आहे. तर सी न्यूजचे संचालक धनेश काका शेटे यांनी हे या केंद्राला आणि इथे मदत केलेली आहे. तर आता आपण बघू शकतो पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या इथे आहेत,
त्याचबरोबर कपडे आहेत आणि बेडशीट आहेत, चादरा आहेत, चटई आहेत. तर पूरग्रस्तांच्या साठी ही मदत इथं आलेली आहे. आणि या बाजूला मेडिकल औषधं जी लागणार आहेत, मेडिकल, तर ही औषधं सुद्धा आहेत. हे औषधं आपण इथे बघू शकता. तर ही औषधं सुद्धा पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी नामच्या या कलेक्शन सेंटरमध्ये आता इथं आलेले आहे. आणि हे धान्य आपण बघू शकतो जे शेतकऱ्यांनी भरभरून दिलेलं असं हे धान्य आहे. पुनर्वसन झाल्यानंतर ज्यावेळी लोक राहायला जातील त्यावेळी याचे पॅकेट्स बनवून देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम असं नियोजन नामनं केलेलं आहे. हॉटेल असोसिएशन त्याचबरोबर तुळुनाथ यांच्याकडूनही यामध्ये मदत आलेली आहे. त्याचबरोबर रॉबिनहूड असेल, ऊर्जा फाउंडेशन असेल, यांनी सुद्धा यामध्ये मदतीचा हात दिलेला आहे. सी न्यूजचे संचालक गणेश काका शेटे, याशिवाय जे काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून हा मदतीचा हात इथे आलेला आहे. आणि इथून हे सारं डिस्ट्रीब्युशन होणार आहे, पूरग्रस्तांच्या पर्यंत मदत पोहोचणार आहे. इथे सुद्धा खाण्यापिण्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्या इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये सुक्या पद्धतीनं म्हणजे खराब होणार नाही असं अन्न पटकन देता येईल असं लाडू आहे, चिवडा आहे, त्याचबरोबर ब्रेड आहेत. आणि हे ब्रेड बटर बिस्किट्स हे सारं काही इथे ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हे फरसाणचे पॅकेट्स आहेत. आणि साबण, तेल, पेस्ट, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आत्ता या सगळ्या सुद्धा इथे आहेत. हे राजगिऱ्याचे लाडू आहेत, बिस्किट पुढे. तर हे खाण्यापिण्याचं हे जे सारं साहित्य आहे ते इथं आहे. याशिवाय सोलापूरहून रॉबिनहूड च्या काही भाकरी आणलेल्या आहेत, चटणी आहे, तर हे सुद्धा आपण बघू शकतो. हे बॉक्स म्हणजे हे खराब न होणारं अन्न आहे जे खूप दिवस राहू शकतं, टिकू शकतं आणि सगळ्यांच्या पर्यंत आपण पोहोचवू शकतो. याशिवाय आत्ता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे कॅलरीजची आणि शेंगदाण्याची ही जी चिक्की आहे ती म्हणतो आपण की गूळ आणि शेंगदाणे हे खूप वेळ एनर्जीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर असा हा दूरवरचा विचार करून अशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे, प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. हे राजगिऱ्याच्या वड्या सुद्धा इथं दिसत आहेत. याशिवाय पापडा, खाकरा म्हणजे जे काही खराब होणार नाही असं खूप दिवस टिकून राहील अशा पद्धतीचं हे साहित्य आज इथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध आहे. नामला ऊर्जा फाउंडेशननं मदतीचा हात दिलेला आहे. त्याचबरोबर रॉबिनहूड इथले हॉटेल असोसिएशन असेल, तुळुनाड असेल आणि गणेश काका शेटे यांच्या माध्यमातून ही पूरग्रस्तांच्या साठीची मदत इथे जमा झालेली आहे आणि आता ती वितरित करण्यात येईल. नगरपालिका शाळा क्रमांक 6 इथं मी आता आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून मदतीचा ओघ हा सुरू आहे. समाजातल्या दानशूर व्यक्ती आहेत, त्याचबरोबर काही सामाजिक संस्था आहेत आणि मोठ्या मनाची जी माणसं आहेत. तर आपल्या या सांगलीवरती ओढवलेलं हे संकट आहे त्यामध्ये मदत करण्यासाठी म्हणून आलेले आहेत. तर आताही आपण बघू शकता शेंगदाण्याची चटणी आहे, फरसाण आहे, सोलापूरच्या भाकरी आणलेल्या आहेत या. आणि खूप दिवस टिकणारं असं हे अन्न आहे. लगेच आज दिलं तर लगेच खराब होणार नाही, 2-3 दिवस 4-5 दिवस सुद्धा पुरवून खाऊ शकतील अशा पद्धतीचं हे अन्न आज इथं आणलेलं आहे. तर सोलापूर सुवर्णकार संघ, त्याचबरोबर सोलापूर सराफ संघ आणि सांगली सराफ संघ या सगळ्यांच्या वतीनं हे सगळं इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. तर सोलापूर सराफ असोसिएशनचे पदाधिकारी, अधिकारी, अध्यक्ष आता माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय. सर नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव गिरीश सिद्धरामप्पा देवरमणी, अध्यक्ष सोलापूर सराफ व्यापारी संघ. तर ही कशा आपण ही मदत सोलापूरमध्ये गोळा केलेली आहे ते कशा वैयक्तिक खर्चातून केली आहे असोसिएशन, ती कशा पद्धतीने आपण हे सगळी जमवाजमाव केलेली आहे? ही सर्व जी मदत आहे आमचे जे सराफ सुवर्णकर संघाचे सर्व आमचे जे मेंबर्स आहेत त्यांनी सढळ हाताने ही मदत केलेली आहे. आणि सांगलीतील आमचे सराफ मित्र रणजितजी जोग आणि त्यांचे बंधू यांच्याशी आम्ही ज्यावेळेला चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ओलं धान्य आणण्यापेक्षा
हे कोरडं जर आणलं आणि जे जर 8-15 दिवस टिकत असेल तर ते जास्त उपयुक्त होईल. त्या हिशोबाने आम्ही विचार करून सोलापूरची खास असलेली ही ओळख आहे की ही कडक भाकरी की जी ही जर ठेवली व्यवस्थित तर कमीत कमी 15-20 दिवस याला काय होणार नाही. आणि ही सोलापूरची शेंगा चटणी ही जे प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही ते हे करून खाऊ शकता. लहान मुलांना आणि भाजी वगैरे जरी असेल तर हे फरसाण हे असं आम्ही नियोजन करून आज इथं सांगलीमध्ये आलेलो आहोत. आणि आल्यानंतर आमचे मित्र नगरसेवक सूर्यवंशी आज इथं आम्हाला इथं गाठ पडले. या सगळ्यांच्या संयुक्त आणि यांच्या मदतीने आमचं असं ठरलं की शाळा नंबर 6 मध्ये जे कॅम्प आहे या कॅम्पमध्ये आपण प्रथम ही मदत द्यावी आणि पुढच्या बाकीच्या ठिकाणी जिथं जरूर आहे तिथं आम्ही प्रस्थान करणार. आता त्याचबरोबर जोग साहेबसुद्धा माझ्या सोबत आहेत, सांग त्यांना आपण ओळखतो. तर जोग साहेब, हे नियोजन कशा पद्धतीनं असणार आहे, इथून पुढे आणखीन आपण ही मदत कुठकुठपर्यंत पोहोचवणार आहोत? इथून पुढे जे गरजू जिथं जिथं आहेत या 2-3 ठिकाणी आम्हाला समजल्याप्रमाणे भिडे आणि शाळा नंबर 28 या ठिकाणी जाऊन मराठा समाज त्या ठिकाणी आपण ही मदत पोहोचवायचा प्रयत्न करतो. जे जे गरजू आहेत त्यांना ही टिकणारी अन्नसामग्री आपण द्यायचा प्रयत्न करतोय. नक्कीच. नाम फाउंडेशन व इतर काही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गरज लागणार आहे तिथे आम्ही स्वतः त्याची पाहणी करून खरोखर जिथं गरज आहे त्या प्रत्यक्ष तिची पाहणी करून आम्ही तिथं सर्व साहित्य पोच करू, जेणेकरून सर्व जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना खरोखर ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचावी याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ही मदत पोहोचत आहोत. त्या कामी सोलापूर असोसिएशन, सांगली सराप असोसिएशन तसेच नाम फाउंडेशन च्या ज्या काही संस्था आमच्या बरोबर आहेत त्या सर्व या कामामध्ये सहकार्य करत आहेत. नक्कीच. तर आता हे इथं बॉक्स ठेवलेले आहेत, मात्र ट्रक भरून हे सामान सोलापूर सराप असोसिएशन, सोलापूर सुवर्ण अलंकार असोसिएशन यांच्या वतीनं हा ट्रक आलेला आहे. आपण बघू शकतो या ट्रकमध्ये भरून हे कोरडं अन्न आणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन अजूनही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी. आज असा उल्लेख करायचा आहे की या भाकऱ्या टिकत असल्यामुळं आज या सांगलीमध्ये जी बिकट परिस्थिती आहे यांना एक 20,000 आपण या भाकऱ्या आणलेल्या आहेत, म्हणजे भरपूर लोकांना याचा पुरवठा होईल. आणि 150 किलो शेंगा चटणी आणलेली आणि 200 किलो फरसाण हे आमच्या सराप व्यापारी आणि सुवर्णकार असोसिएशनतर्फे आपण इथं आणलेलं आहोत. नक्कीच. तर ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट नेमकी होताना दिसते. आता मदतीची गरज आहे तर मदतीचा महापूर येतोय. तयार अन्न आतापर्यंत पूरग्रस्तांच्या साठी येत होतं, मात्र ते लगेच खराब होऊन जात होतं. तर सोलापूर सराप असोसिएशन आणि आपले जे सराप बांधव आहेत त्यांनी हा अतिशय उत्तम याच्यावरती पर्याय काढलेला आहे. जास्त दिवस टिकणारं हे कोरडं अन्न दिलेलं आहे, जेणेकरून ते खराब होणार नाही आणि सर्वांना त्याचा उपयोग होईल. तर यासाठी सर्व सांगलीकर आणि पूरग्रस्त संपूर्ण व्यापारी असोसिएशन, मग सोलापूरची व्यापारी असोसिएशन असो, सुवर्ण अलंकार असोसिएशन असो, सांगलीची असोसिएशन असो आणि या सर्व बांधवांची कायम ऋणी राहील. शाळा नंबर 6 मध्ये मी आता आहे आणि इथं जनावरांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. गायी आहेत, म्हशी आहेत, आपण बघू शकता ही जनावरं आता इथं बांधलेली आहेत. त्यामध्ये लहान वासरं आहेत, छोटी रेडको वगैरे पण आहे. तर हे या जनावरांचं अतिशय हाल सुरू होतं. तर पूर आल्यामुळं चाराही नव्हता. तर इथे शाळा नंबर 6 मध्ये आता आपण हा बघू शकतो, इथे चाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा चारा इथे टाकलेला आहे. त्याचबरोबर मी आमच्या कॅमेरामनना रिक्वेस्ट करतो की इकडच्या बिल्डिंगमध्ये पण आपण दाखवावं. इकडे पण म्हशी वगैरे बांधलेल्या आहेत आणि हे त्या म्हशी वगैरे आपल्याला दिसत आहेत. आणि आतमध्ये शेळ्यांचं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे, कारण रात्रीच्या वेळी भटकी कुत्री वगैरे जे आहेत ते हल्ला करू शकतात आणि त्यामुळं शेळ्या या आतमध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. तर शाळा नंबर 6 इथे दिग्विजय सूर्यवंशी आपले नगरसेवक आहेत, त्यांनी ही व्यवस्था इथे केलेली आहे. तर त्यांच्याकडून ही अधिकची माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. पूरग्रस्त पुनर्वसन केंद्र, पूरग्रस्त मदत केंद्र जे आहेत, तर हे मदत केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहेत. या मदत केंद्रांचं काम सर्वात मोठं आहे, कारण जास्तीत जास्त लोक बेघर झालेले आहेत आणि बेघर झाल्यानंतर त्यांना गरज होती ती आश्र्याची, सहाऱ्याची. तर शाळा नंबर 6 मध्ये पूरग्रस्त वस्ती केंद्र आता इथे आहे. तर इथे जी काही लोकांचे व्यवस्थापन झालेलं आहे त्या संदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मी माझ्यासोबत आता नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी आहेत. सूर्यवंशी साहेब नमस्कार. सर्वात आधी आपलं अभिनंदन, कारण एवढं सगळं व्यवस्थापन एवढ्या मोठ्या प्रमाणातलं आम्ही पाहतो आहोत ते तुम्ही केलेलं आहे.
तर आपण जे काही प्रेक्षक आता सी न्यूजच्या माध्यमातून बघतायत त्यांना आकडेवारीनुसार आपण नमूद करूया, किती लोक आहेत आता आपल्याकडे इथे? आता तसं बघायला गेलं तरी तर 6 नंबर 6 मध्ये 400 लोक आहेत. मागच्या सोमवारी इथं आमचं सुरुवात झाली. पहिला 10 लोक आली, नंतर 50 झाली 100 झाली, आता 450 पण लोक इथं आहेत. त्याचबरोबर जनावर इथं आहेत या भागामध्ये. आम्ही या परिसरामध्ये जनावर आहेत 100 ते 125 जनावर आहेत, आणि सगळ्यात जास्त जनावरांची संख्या आपल्या या भागात आहे. पहिले 2 दिवस आम्हाला वाटले की चारा मिळेल, पण नंतर चारा मिळायचाही बंद झाला, कारण ज्या क्षेत्र आता आबादित आहे ते पूर्ण चाराचे क्षेत्र आहे. त्यामुळे इथल्या जनावरांचे हाल व्हायला लागले. आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही लोकांना आव्हान केलं, आणि त्याच्या माध्यमातून आज आम्हाला इथं चारा मिळायला लागलेला आहे, पण हा चारा फार कमी प्रमाणात मिळायला लागलेला आहे. तर आज सी न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि सर्व नागरिक बंधू भगिनींना मी विनंती करतोय, मनुष्य किंवा नागरिक आहे तो मागून घेऊ शकतो कोणाकडे, पण जनावरांचे पाल हाल व्हायला लागलेले आहेत. जनावरांना चारा नाही आहे, ते मुख्य जनावर कुणाला मागू शकत नाही. पण या निमित्ताने मी एवढंच बोलतो, जेवण बिवण हे करण्यापेक्षा लोकांना पाहिजेच, पण त्याबरोबर जनावरांची चाराचीही गरज आहे. तर मी विनंती करतो या निमित्तानं सी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व नागरिकांना, की आम्हाला इथं चारा आम्ही डेपो केलेला आहे. आम्हाला ओला चारा असू दे, वाळा चारा असू दे, कडबा असू दे, पुट्टी असू दे, इथं आम्हाला जर दिली तर ह्या मुख्य जनावरांचं जे पुनर्वसन आम्ही केलं आहे ह्याला तुमच्या सर्वांचे सहकार्य आहे. सूर्यवंशी, आपल्याकडे व्हॉलंटियरसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीमागे फळी आहे, तर या लोकांचं व्यवस्थापन करताना किती मुलं इथं राबत आहेत आत्ता? आत्ता मला सांगायला अभिमान वाटतोय की आमचे आमचं जी संघटना आहे किंवा आमचे जे युवक आहेत, आमचे न्यू अजिंक्य मंडळ असू दे किंवा इथल्या परिसरातले युवक आहेत, इथं 30 ते 40 युवक राबत आहेत. त्याचबरोबर चारा काढून आणून गाडीतनं टाकायचं काम ते करतायत, किंवा इथल्या लोकांचं व्यवस्थापन असू दे, त्यांना वाढायचं असू दे, इथले आमचे युवक संघटनेच्या माध्यमातून मुलं करतायत. त्याचबरोबर महापालिकेचे आमचे 3 कर्मचारी इथं रात्रंदिवस आम्ही इथं ठेवलेले आहेत. त्याचबरोबर आमचे घरपट्टीचे 2 परीक्षक इथं पाटील साहेब म्हणून आहेत, किंवा एक मानेसाहेब म्हणून सर म्हणून आहेत, ते इथं कंटिन्यू आम्ही रात्रंदिवस इथं आम्ही चालू ठेवलेलं आहे. कुठंही इथं आम्ही ड्युटी ठरवून देऊन त्या पद्धतीने आम्ही ॲडजस्टमेंट करतो आहे, आणि या पद्धतीने आता इथं लोकांची आम्ही सेवा करायला लागलो. मदत बाहेरनं जी येते आहे ती कशा स्वरूपात येते आहे, कशी येते आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मदत म्हटलं तर पुण्याच्या साईडनं, पिंपरी चिंचवड साईडनं मदत यायला लागलेली आहे, सोलापूरची मदत यायला लागलेली आहे, परत इकडनं खाली कवठेमंकाकडनं यायला लागलेल्या आहेत, तासगाव विटा जिथं ह्या अशा इथून लोकांची मदत यायला लागली आहे. त्याचबरोबर काही सांगलीतले जे दानशूर लोक आहेत, जिथं आता पूर पट्टा सोडून आता सांगली निम्मी सांगली आज पाण्यात आहे, सोडून जे बाहेरचे व्यापारी आहेत, आज मुस्लिम समाज असू दे किंवा जैन समाज असू दे, त्या समाजातील लोकांनी पण आज इथं आम्हाला जेवणाची इथं व्यवस्था केलेली आहे. असे विविध संघटना लोकांनी इथं आम्हाला आज इथं मदत केली. आज थिवूरवरनं थिवूरवरनं चिंतामणीच्या तिथलं ग्रामस्थांनी आम्हाला इकडं आज चहा साखर आणि बाकीचं इथं सोलापूरवरनं आज भाकरी आम्हाला इथं लोकांना चटणी भाकरी आणि हे आलेले आहे, अशी मदत यायला लागलेली आहे. मदत भरपूर प्रमाणात आहे, पण त्याचबरोबर जाताना जे पूर ओसरल्यावर लोकांना जे मदत लागणार आहे ती खरी मदत आज शासनाकडनं मागणं चुकीच आहे, कारण शासनाकडनं आम्हाला आजपर्यंत काहीच इथं आलेलं नाही आहे. शासन दिल का नाही दिल, पण आपण सर्वांच्या माध्यमातून इथं जाताना त्यांना आपल्याला मेणबत्ती परत काड्यापेटी आणि ह्याच्यापासून झाडूपासून त्या लोकांना आपण द्यायचा इथनं आम्ही प्रयत्न करतो, की जेणेकरून गेल्यावर ते 2 ते 3 दिवस ह्या आम्ही दिलेल्या सामानावर ते तिथं राहू शकतील आणि आपलं घर स्वच्छ करू शकतील. निलगिरीचे तेलापासून आम्ही त्या लोकांना द्यायचे तर आम्ही विचार करतो. नक्कीच. तर 6 नंबर 6 मध्ये हे जे नियोजन आहे ते पूरग्रस्तांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे असंच म्हणावं लागेल. 6 नंबर 6 मध्ये आम्ही आता आहोत, आणि इथे जे मदत केंद्र बनवण्यात आलेलं आहे तिथे खूपसे पूरग्रस्त इथे आहेत, महिला भगिनी आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नक्की त्यांच्यावरती हा प्रसंग गुजरला होता आणि यातून ते बाहेर निघण्याचा कसा प्रयत्न करत आहेत. बाबी, आपण कुठे राहत होता? साईनाथनगर. तर किती आलं तिकडे पाणी आता तुमच्याकडे आलं होतं? आमच्या घराच्या वरनं पाणी झालं.
अच्छा, मग त्यानंतर तुम्ही लगेच इकडे आले? अच्छा, आता इथे कशा काय काय सुविधा मिळतात तुम्हाला? सगळ्या सुविधा आहेत, चहा, नाश्ता, कपडे, राहण्याची सोय, अंथरूण, कांबरून सगळी व्यवस्था आमची. अच्छा, अंथरूण, पांघरून वगैरे सगळं मिळतं. आम्हाला कापडं लत्र सगळं द्यायला लागल्यात. तसे काय आता आणि जाताना बी आम्हाला सगळं धान्य धुणी काय असेल ते आपलं कडधान्य सगळं आपलं आम्हाला देणार आहे. जाताना तुमच्या घरातले किती जण आता इथे आहेत? आता आम्ही दोघीच आहे, हे सगळे आमचे. अच्छा, तसं काही अडचण नाही, काय नाही, सगळी सुरू. अच्छा, तर आता राहण्याची व्यवस्था जी तुमची केलेली आहे तिथे अंथरूण पांघरून वगैरे सगळं आहे? सगळं आहे, सगळं आहे, काय अडचण नाही, काय नाही. ओके, आता तुम्हाला आणखीन काही शासनाला सांगायचं आहे, गव्हर्नमेंटला काही सांगायचं आहे काय? आमची सगळी नुकसानी झाली, मदत केलं तर बरं होईल आपलं. अच्छा, आणखीन कोणाला काय सांगायचंय? भाभी तुम्हाला काय बोलायचं? एलईडी ते सगळं आता परवा नवीन घेतलेलं, 30,000 एलईडी फ्रीज सगळं आमचं सगळं हे झालेलं. आमचं काय तर मदत द्यावं झालेली, आमची मदत द्यावं. बोला. आमचं घर हायपूर रोड काळ्या वाटेला आहे आणि सगळं धान्य सगळं चौसार वर्गाचं माझं पत्र्यात शेड पडलेलं आहे. आता या परिस्थितीत राहायलाही जागा नाही. इथं सरकारी सगळ्यांनी केलेलं आहे, खाणं, चहा, पाणी व्यवस्था आपली घरच्यासारखी केलेली आहे. इथं फक्त सगळं केलं राहायच त्यातून जाऊ अशी प्रश्न पडले. तुम्ही बोलले. माझा पर्गा स्लायडिंग खिडक्याचं काम करते. आता ती 5 लाखाचं माल आणलेलं आहे आणि खिडक्या तयार करून ठेवलेल्या आहे. आता पूरग्रस्तमुळे तिथे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आता ते 5 लाखाचं माल कर्नाटक मधला आहे. आता ते काय करायचं? आता आमच्या घराचं पण सगळं नुकसान झालेलं आहे, घरावरनं पाणी झालेलं आहे. आता पर्ग्याचं आमचा काय आता भरपाई करून मिळणार का नाही ते बघायला. आणखीन तुम्हाला काय सांगायचं मावशी? मोठ्याने बोला. खनबाग शांतीनगर मध्ये आहे. घरातून पाणी शिरले पण आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला सगळे सोयीस्कर आम्हाला सगळं मिळाले. सगळ्यांनी लोकांनी जनावर आहेत त्यांना पण चारा सगळे मिळाले. तर शाळा नंबर 6 मध्ये या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नुकसान झालेलं आहे, आता हे भरून कसं काढायचं हा सर्वांच्या समोर प्रश्न आहे. इथे राहण्याची व्यवस्था झाली, स्वयंसेवी संस्थांनी मदत केली, जेवण खाणं मिळालं, अंथरूण पांघरून मिळालं, पण आता इथून घरी गेल्यानंतर घरची अवस्था काय असेल याचा विचार करून मात्र प्रत्येकाच्या मनात धडकी भरती आहे. कारण प्रश्न आहे तो उद्याचा, प्रश्न आहे तो भविष्याचा. कारण घरात गेल्यानंतर आता घरातली चूल पेटवण्यासाठी माचीसुद्धा शिल्लक नाही. तर शाळा नंबर 6 मधले हे जे पूरग्रस्त मदत केंद्र आहे तिथल्या वैद्यकीय कक्षामध्ये मी आहे, जिथे हॉस्पिटल म्हणजे सगळे डॉक्टर्स आहेत आणि जे पूरग्रस्त आहेत त्यांच्या तब्येतीची इथं काळजी घेतली जाते. तर आपण बघू शकता ही डॉक्टरांची टीम आहे, आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स आता इथे आहेत. तर त्यांच्याकडून मी जाणून घेतो आहे आता इथली सध्याची परिस्थिती कशी आहे. सर नमस्कार, आपलं नाव? दीपक. दीपक सर, आता किती लोक या केंद्रामध्ये आहेत सध्या? 250 सांगितलं आहे इकडं, 250 लोक इथे आहेत सध्या. अच्छा, तर त्यांना जे साथीचे रोग जे आहेत ते थोडेफार लक्षणं आढळत आहेत त्यानुसार आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतोय सध्या. अच्छा, साथीचे आजार म्हणजे व्हायरल, त्यातलं काय लक्षणं आढळून येतात? एनी डेंजरस किंवा सिरियस वगैरे असं काय नाही? सिरियस नाही. फंगल इन्फेक्शन, सॉर थ्रोट, सर्दी, खोकला वगैरे ह्याची लक्षणं आहेत पेशंटला, त्यांना ट्रीटमेंट देतो. अच्छा, तर किती जणांची टीम आहे आपल्याकडे आता इथे? सध्या आम्ही 5 जण आहोत. तर आम्ही मेडिकल कॉलेजमधून आलो, नीरज नीरज मेडिकल कॉलेज पाठवले. आम्ही प्रॉपर टीम्स आमच्या लातूर, अंबेजोगाई, पुणे इथून पण पाठवलेल्या आहेत. त्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत प्रत्येक सेंटरवरती, शाळेवरती, त्यानुसार आम्ही वर्क करतो. आता जे इथे वयस्कर लोक आहेत त्यांच्यामध्ये आणि खास करून महिलांच्यामध्ये किंवा लहान मुलांच्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स जे आपल्याला क्युअर करण्यासाठी पुढे हॉस्पिटलाइज करावं लागलं असं काही या मदत केंद्रामध्ये नाही? अजून तरी नाही हॉस्पिटलाइज करायला लागलं. इमर्जन्सी आली तर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला बाजूलाच पाठवतो. तर हे वैद्यकीय मदत देणारं हे जे पथक आहे त्यांच्याकडून ही मदत मिळते. तर इथल्या पूरग्रस्त केंद्रामध्ये जी लोक आहेत तर त्यांना अतिशय चांगल्या सेवा मिळत आहेत असंच हे सारं पाहिल्यानंतर म्हणावं लागेल.
तर शाळा नंबर 6 मध्ये हे जे इथे मदत केंद्र केलेलं आहे, तर इथं जे काय मदतीचा ओघ आलेला आहे, ज्या काही वस्तू इथे आलेल्या आहेत त्या साऱ्या आम्ही तुम्हाला दाखवतो. यामध्ये कपडे आहेत, खाण्यापिण्याचं साहित्य आहे, टॉवेल आहेत, औषधं आहेत, बऱ्याच काही वस्तू आहेत. तर ह्या साऱ्यांचं मॅनेजमेंट इथे होतं, इथे जमा केलं जातं, त्याची नावनोंदणी केली जाते कोणी दिलेलं आहे, आणि मग इथे राहणाऱ्या 250-300 लोकांना या साऱ्या वस्तू पुरवल्या जात आहेत. तर माने सर माझ्यासोबत आहेत या शाळा नंबर 6 मध्ये, ते शिक्षक आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे शिक्षक घरात बसले तरी चालण्यासारखं होतं, पण हे या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या शाळेत थांबलेले आहेत इथे आणि या साऱ्यांचं व्यवस्थापन करत आहेत. सर, मदतीचा ओघ कसा येतोय? अनेक सेवाभावी संस्थांकडून, अनेक व्यक्तींकडून, ग्रुपकडून, बऱ्यापैकी सगळं पूरग्रस्तांना जे साहित्य लागतं, उपयोगी साहित्य आहे, सगळं येत आहे. अगदी जेवणाखाण्यापासून चहा, नाश्ता, दोन वेळचं जेवण, नाश्ता, परत तसेच लोकांसाठी कपडे, स्त्री पुरुष मुलांसाठी काही औषध लागत असतील ते औषधांचं पुरवठा सगळ्या संस्थांकडून, आपल्या डॉक्टरांकडून, ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याकडून येत आहे. नक्कीच. तर आपण, मी आमच्या कॅमेरामॅन हे सांगतो की बाहेर पण जे लोक बसलेले आहेत त्यांना तर इथे मी शाळा नंबर 6 मध्ये आहे, तर इथे एक आजीबाई आहेत. आजी, ज्यावेळी पूर आला त्यावेळी तुम्ही तिथून लगेच निघाला, कुठे राहता तुम्ही? राजू गांधी झोपडपट्टी बुधगाव. अच्छा, मग आता तुमच्या घरात किती पाणी आलंय? आमच्या घरात घर बुडले, आमचं सगळं घर बुडले, पसारा बिचारा सगळा खाली, घर आमचं बुडलेलं आहे. सोडा आता, तुम्ही जनावर वगैरे पण तुमचे आहेत? नाही, सगळी सोय झालेली आमची. इथे काय काळजी नाही, काय नाही, सगळं बघल ते सगळं देते. नाश्ता हाय, बिस्किट हाय, कांदा पाव हाय, परत तुम्हाला सांगतो जुनी कपडे लोकांनी दिलेले ते वाटतात, सकाळच्या पारी चहा असतोय, सगळी सगळी सोय आहे. काही लोकांना कपडे दिली, काही लोकांना कचऱ्या दिल्या, काही लोकांना कांगावरच्या शाला दिल्या, इथे काही कमी नाही. बरं, हे सगळं कोणाकडनं आलंय माहितीये का तुम्हाला? हे काय माहिती नाही मला. हे ज्या समाजसेवी संस्था आहेत, आपल्यासारखी जी चांगली मोठी लोक आहेत, त्या सगळ्यांनी तुम्हाला मदत म्हणून दिलेलं आहे. कसं वाटतंय, काय सांगाल त्या मदत करणाऱ्या लोकांना? हेच सांगायचं, सगळं हेच सांगायचं, काय आमची सोय झालेली आहे. सारखं खायला तर त्या खाण्याला काही येत नाही, ही येतय ती येते, ती येतय ती येते, सगळं नुसतं पुढ्यावर पुढे. सगळे लोक खायला देतात आणि तेवढी लोक ही पुरवठी करतात. झालं आता, आणि काय सांगू? तर आता या आजीबाई होत्या, एकंदरीत ज्या सुविधा मिळत आहेत त्या सुविधांवरती, त्या सुविधांवरून आणि आत्ता जी सोय झाली आहे त्यावरून या माऊलीच्या चेहऱ्यावरती जे येणारं समाधान आहे, हे समाधान खूप काही सांगून जातं. आणि मदत करणाऱ्यांसाठी हेच एक प्रशस्तीपत्र, सर्टिफिकेट आणि हा एक अवॉर्ड म्हणायला काहीच हरकत नाही.